IBPS मराठी व इंग्लिशच्या हुबेहू पॅटर्न नुसार ऑनलाइन कोर्सेस ईबुक्स आणि टेस्ट सिरीज ABC एज्युकेशन ऍपवर मिळतील. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2018 पासून MPSC क्षेत्रामध्ये कार्यरत असलेला आपला शो म्हणजे MPSC चालता बोलता. आणि सध्या आपण MPSC चालता बोलता शोच्या आपल्या चौथ्या सीझनमधील महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आलो आहोत, संभाजीनगरमधील नारळी बाग येथे असलेल्या उदय अभ्यासिकेत. चला तर आपण आता कुठलाही वेळ वाया न घालता थेट आपण आपल्या स्पर्धेला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मित्रांनो MPSC चालता बोलता सीझन 4 महाराष्ट्र दौऱ्यामध्ये मी प्रतीक वंदना वानखडे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपण आलो आहोत संभाजीनगर येथील उदय अभ्यासिकेमध्ये. तर जो पहिला प्रश्न मी तुम्हाला सर्वांना विचारणार आहे तो कॉमन प्रश्न राहील, म्हणजे ज्याला कुणाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी हात वर करायचं आणि उत्तर द्यायचं. आणि जर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर मिळालं तर त्या विद्यार्थ्याला आपण क्रमशः दुसरा आणि तिसरा प्रश्न विचारू. आणि तिन्ही प्रश्नाचे अचूक उत्तर आपल्याला मिळालीत तर त्या विद्यार्थ्याला मिळणार ABC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश हे पुस्तके. फक्त कोणी सामूहिक उत्तर द्यायचं नाही, ठीक आहे? ज्याला येत असेल त्यांनी हातवर करायचा, मागणं उत्तरं द्यायची नाहीत. आणि आपला जो शो आहे तो इथून 15 ते 20 मिनटं चालणार आहे, ठीक आहे? तर 15 ते 20 मिनटामध्ये बघूया आपण आपल्या अभ्यासिकेचे किती विद्यार्थी चांदीचं नाणं पटकवते. तर सर्वांसाठी पहिला प्रश्न असा आहे, मला सांगा HDFC बँकेचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे? HDFC बँकेचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे? हातवर करा. सांगा सर. लखनऊ नाही सर, बँगलोर सुद्धा नाही, मुंबई असं या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि मुंबई अगदी बरोबर उत्तर आहे. मॅमसाठी जोरदार टाळा होत्या मित्रांनो. तर खरंच उदय अभ्यासिकेच्या अभ्यासिकेमधील विद्यार्थ्यांचं जे हे आहे शिस्त मला आवडली, कारण की कुठलाही आवाज न करता सामूहिक उत्तर न देता त्यांनी आपल्या विद्यार्थी मित्रांना उत्तर देण्याची संधी देत आहे. खरंच त्यांचं मनपूर्वक आभार मी मानतो. आणि आता पुढचा प्रश्न मॅमला विचारूया आपण. मला सांगा मॅम, वज्रप्रहार हा जो युद्धसराव आहे तो कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात येतो? मॅमसाठी प्रश्न आहे, तुम्ही हातवर करा. मॅमला नाही आलं तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो. माहिती नाही. इकडे थोडं मुलांकडे वळूया. रशिया आणि भारत. नाही, भारत आणि अमेरिका अगदी बरोबर उत्तर आहे. सरांचा जोरदार टाळा होऊ द्या सरांचा. या सर पुढे या, या थोडं पुढे या. बघा मागचे विद्यार्थी सुद्धा हातवर करा बरं, नाही तर बस मी ठेवतो लक्ष, काही हरकत नाही, ठीक आहे? 15 ते 20 मिनटं आहे आपला शो. सर प्रश्न विचारू द्या आधी, नंतर हातवर करा. तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. सर मला सांगा, निर्माण श्रमिक पेन्शन योजना, निर्माण आवाज होतो मागे, प्रश्न असा आहे, निर्माण श्रमिक पेन्शन योजना ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे? सरांसाठी प्रश्न आहे. केरळ. नाही सर, केरळ असं याचं उत्तर नाही आहे. इकडे येत आहे कोणाला? उत्तराखंड. नाही, बिहार आणि उत्तराखंड नाही. पुन्हा एकदा चान्स देऊया आपण. इकडे मागे कोणाला? निर्माण श्रमिक पेन्शन योजना इकडे हातवरती सांगा सर. नाही तर बघा मित्रांनो, उत्तर प्रदेश, बिहार, केरळ असं याचं उत्तर नाही आहे. याचं उत्तर आहे छत्तीसगड. तर छत्तीसगडमध्ये निर्माण श्रमिक पेन्शन योजना एक प्रोत्साहन वर्धक योजना म्हणून चालू करण्यात आली आहे. तर थँक्यू सर. पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न आपण घेऊया. तर मला सांगा मित्रांनो, पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते? पश्चिम घाटातील सर्वात, सांगा सर. अनाईमोडी असं सरांचं उत्तर आहे. आणि उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळा होऊ द्या सरांसाठी. या सर पुढे या. सरांना आपण सरांचं नाव विचारूया. सर नाव आपलं? गणेश पवार. गणेश पवार कुठले? वेरूळ. वेरूळ. तर गणेश पवार सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं मित्रांनो. त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा सर तुम्ही, छोलिया हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? छोलिया हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? सरांसाठी प्रश्न आहे.
बिहार नाही, बिहार नाही. इकडे एक मिनटं सर, इकडे मुलींकडे थोडं विचारू द्या. आहे इकडे आसाम नाही, इकडे नाही. कोणी सामूहिक उत्तर देऊ नका, फक्त हातवर करा. राजस्थान नाही सर. तर बघा सर, आता मला असं वाटते संपूर्ण भारतातील राज्य होऊन जाईल. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे उत्तराखंड. तर छोलिया हा जो नृत्य प्रकार आहे तो उत्तराखंडमधील आहे. बऱ्याचदा आपला कंबाईन असो राज्यसेवेमध्ये नृत्य प्रकार आणि जोड्या लावा येतात आपल्याला, त्यामुळे हा प्रश्न लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर छोलिया, छोलिया हा नृत्य प्रकार उत्तराखंड या राज्यातील आहे. तर सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न, मला सांगा संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या साली देण्यात आला? हात वर करा. हात आहे का तिकडे कोणी? कोणी नाही. पुन्हा इकडे सरांनाच विचारूया आपण. 2004 नाही, तर 2004 आणि 2006 असं आपलं उत्तर मिळालं आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 2005. ठीक आहे. आता जर मी पुन्हा एकदा कोणाला प्रश्न विचारला असता तर नक्कीच 2005 उत्तरसुद्धा आपल्याला मिळालं असतं. त्यामुळे हा प्रश्न आपण बाद करूया. परंतु हरकत नाही, तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे कसं आहेत का, इतक्या गर्दीमध्ये जर आपल्याला एखादा प्रश्नाचं उत्तर आलं नाही किंवा चुकलं तर तो शेवटपर्यंत आपल्या लक्षात राहते त्या प्रश्नाचं उत्तर. तर बघा पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न, मला सांगा भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे MRI स्कॅनर कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? भारतातील स्वदेशी कंपनीचे बनावटीचे MRI स्कॅनर कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? इकडे सर, कलकत्ता याचं उत्तर नाही आहे. इकडे सर मागे कोणी, हातवर करा ज्याला कोणाला येत असेल त्यांनी. नाही, बँगलुरू नाही. तर बघा येते कोणाला, कोणी हातवर करताय का तिकडे? तर मित्रांनो, थोडी गर्दी जास्त आहे आणि थोडी अभ्यासिका थोडी कंजेस्टेड नाही आहे, परंतु मोकळी स्पेस नसल्यामुळे थोडा प्रश्न विचारायला थोडी अडचण होते, पण हरकत नाही. तर मित्रांनो बघा, याचं उत्तर आहे न्यू दिल्ली. तर नवी दिल्ली येथे भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे MRI स्कॅनर सुरू करण्यात आले आहे. ठीक आहे. तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न आपण घेऊया. मला सांगा सूर्य हा आपल्या सूर्यमालिकेच्या केंद्रस्थानी आहे. सूर्य हा आपल्या सूर्यमालिकेच्या केंद्रस्थानी आहे हा सिद्धांत सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? काय सर? कोपर्निकस. सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळ वगैरे सर, या सर पुढे या. तर कोपर्निकस असं या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. तर सूर्य आपल्या सूर्यमालिकेच्या केंद्रस्थानी आहे हे सर्वप्रथम त्यांनी सांगितले होते. या सर पुढे या. तर सरांना दुसरा प्रश्न, मला सांगा सर भारतीय लोकशाहीचे विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटनादुरुस्तीने दर्शवण्यात आले, म्हणजे झालेले आहे? कृपया सामूहिक उत्तर देऊ नका मित्रांनो, हातवर करा. नाही माहिती. तिकडनं एक मागून हातवर दिसतोय. 73 आणि 74 असं उत्तर आहे. काय वाटते, बरोबर आहे उत्तर? तर मग जोरदार टाळा होऊ द्या मित्रांनो सरांसाठी. या सर पुढे या. या या समोर या सर. सरांना दुसरा प्रश्न सरांसाठी, मला सांगा सर 1930 मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इकबालने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली? अलाहाबाद. सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळा होऊ द्या. सरांनी एकदम तत्परतेने आणि थेटपणे आपल्या प्रश्नाचं उत्तर दिले. तर प्रश्न असा होता की 1930 मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इकबाल यांनी मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली होती, आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो अलाहाबाद. सर नाव आपलं? कस्तुरी गोपाल. कशाचा अभ्यास करता? MPSC कंबाईनचा सर अभ्यास करतात. तर सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया, जो की असेल चांदीच्या नाण्यासाठी. सरांनी जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर सरांना मिळणार ABC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं, आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश ही दोन पुस्तके. तर सरांसाठी तिसरा प्रश्न, तुमच्यासाठी सर प्रश्न असा आहे. मला सांगा लक्ष्मी ही जात जी जात वेगवेगळ्या. सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळा होऊ द्या. तर प्रश्न विचारण्या अगोदरच सरांनी अगदी थेटपणे
आणि एकदम तत्परतेने उत्तर दिलं आहे. आणि प्रश्न असा होता की लक्ष्मी ही जात कोणत्या पिकाची आहे, आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो कापूस. तर दोन नाणे, तर पहिलं नाणं आपल्या उदय अभ्यासिकेमध्ये गेलं आहे. तर मी आपल्या अभ्यासिकेचे संचालिका मॅडम गेल्यात का सर पण गेले सर. तर मित्रांनो आपल्या उदय अभ्यासिकेचे सहकारी उदय कानडे सर, अशी मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी कस्तुरी सरांना ABC एज्युकेशनतर्फे देण्यात येणारं चांदीचं नाणं आणि सोबतच तर त्यांना मिळणार आहे मित्रांनो चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांची दोन पुस्तके. सर काळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो चांदी नाणं दाखवा. तर सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न, परंतु त्या अगोदर एमपीएससी तर सर्वांसाठी पहिला प्रश्न असा आहे, मला सांगा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे, फेमिना मिस इंडिया 2022 म्हणून कोणाला गौरविण्यात आले होते. फेमिना मिस इंडिया 2022 फक्त हातवर करा ज्याला कोणाला येत असेल हातवर करा इथे. सर सिनी शेट्टी. नाही सर, त्या फेमिना मिस इंडिया नाही आहेत. तर सीना शेट्टी यांनी कोणता अवॉर्ड जिंकला कृपया याचं उत्तर मला आपल्या व्ह्यूअर्सनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यांनीसुद्धा मिस कोणत्या तरी कॉन्सर्टमध्ये अवॉर्ड जिंकला आहे. परंतु आपला प्रश्न असा आहे की फेमिना मिस इंडिया 2022 हा किताब कोणी जिंकला. इकडे मुलींमध्ये येते इकडे मॅम, कोणाला इकडे येते कोणाला. तर बघा याचं उत्तर आहे खुशी पटेल. ठीक आहे, तर खुशी पटेल यांनी फेमिना मिस इंडिया 2022 किताब पटकावला आहे. तर मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स जवळपास आपल्याला माहीतच असतात, पण जर कथाजित असा प्रश्न आला तर याचं उत्तरसुद्धा आपल्याला माहीत असायला हवं मित्रांनो. तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न आपण घेऊया. मला सांगा कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्र शाळा सुरू केली होती. कोणत्या स्त्रीने, इकडे एक हात वर दिसतोय मला, त्या अगोदर मुलींमध्ये एक हात वर दिसतोय. जाईबाई चौधरी. जाईबाई चौधरी असं मॅमने उत्तर दिलं, काय वाटतं उत्तर बरोबर आहे? तर मग जोरदार टाळा उद्या मॅमसाठी, या मॅम पुढे या. तर मित्रांनो प्रश्न असा होता की कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्र शाळा सुरू केली होती, आणि त्याचं उत्तर आहे जाईबाई चौधरी. नाव आपलं मॅम? वैष्णवी शिंदे. वैष्णवी शिंदे यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले. कुठल्या तुम्ही? जालना. तर दुसरा प्रश्न आता आपण मॅमला विचारूया. पॉलिटी विचारा असं त्यांचं म्हणणं आहे, तरी हरकत नाही, बघूया पॉलिटीचा पॉलिटीशी निगडीत प्रश्न आपल्याकडे आहे का. तर पॉलिटीशी निगडीतच आपण प्रश्न विचारूया मॅमला. तर मला सांगा मार्गदर्शक तत्वावर आधारित प्रश्न आहे. तर असं आहे मार्गदर्शक तत्वे कोऱ्या चेकप्रमाणे आहेत, ज्यांचे वटविणे बँकेच्या इशाऱ्यावर सोडले आहेत, असे कोणी म्हटले. सांगा सरनेम, पूर्ण नाव सांगा. कोऱ्या चेकप्रमाणे आहेत मार्गदर्शक तत्वे कोऱ्या चेकप्रमाणे आहेत, ज्याचे वटविणे बँकेच्या इशाऱ्यावर आहे, असं सॉरी बँकेच्या इच्छेवर आहे. केव्ही राव म्हणलेत का? नाही, केव्ही राव असं याचं उत्तर नाही आहे मॅम. आठवते? एकच मिनिट थांबा मॅम म्हणते, आपण त्यांना वेळ देऊया, काही हरकत नाही. पंडित समथिंग आहे पण ते आठवाय नाही. एक मिनिट थांबा, फेमस सेंटेन्स आहे पॉलिटी मधलं, अर्थातच फेमस सेंटेन्स आहे, त्यामुळेच मी विचारलंय. एक सेकंद ओळूया, तुमच्याकडेच वळतोय मी. आठवते मॅम? पंडित समथिंग थांबा. नाही पंडित नाही आहे. बघा ऑप्शन नाही आहे मित्रांनो. नाही ऑप्शन नाही मॅम, ऑप्शन नाही मिळत. तर आपण मॅम वेळेच्या कमतरतेमुळे आपण दुसरीकडे वळूया. सांगा सर. केटी शाह सरांचं असं म्हणणं आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो, जोरदार टाळा होऊ द्या. या सर पुढे या. नाव सर आपलं? भागवत बिल्हारे. तर भागवत बिल्हारे सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले. त्यांना आपण आता दुसरा प्रश्न विचारूया.
सर मला सांगा तुम्ही, लाईफ डिवाईन, ठीक आहे, लाईफ डिवाईन या पुस्तकाचे लेखक कोण आहे? आधुनिक भारतातील एक गाजलेले सेनानी होते ते. अशोक मेहता? नाही, अशोक मेहता नाही. अरविंद घोष. अरविंद घोष अगदी बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, सरांचं सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. या सर पुढे या. तर सर नाव आपलं? ज्ञानेश्वर टिपरकर. कुठले तुम्ही? जालना. जालन्याचे. जालन्याचे बरेच विद्यार्थी आहेत आपल्या उदय अभ्यासिकेमध्ये. मॅमचं जालन्यातील एका मॅमचं चांदीचं नाणं पटकावण्याची सुवर्ण संधी हुकली आहे. तर बघूया यावेळेस सर चांदीचं नाणं पटकावतील का. तर सर मला सांगा तुम्ही, सरांसाठी दुसरा प्रश्न आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये, ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये भारत कोणत्या स्थानावर होता? कोणी कुजबूज करू नये मित्रांनो, फक्त हातवर करा. ग्लोबल हंगर इंडेक्स 107. नाही सर, 107 असं उत्तर नाही. या साईडला एक मिनिट, एक मिनिट या साईडला वळूया थोडं. 111 अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांनो. जोरदार टाळ्या होऊ द्या सरांसाठी. सर्वत्र थोडं लक्ष देणं अनिवार्य आहे, त्यामुळे फक्त मित्रांनो सामूहिक उत्तर देऊ नका मित्रांनो. या सर पुढे या. तर सर प्रश्न असा होता की ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे आणि त्याचं उत्तर आहे 111. तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा सर तुम्ही, देशातील पहिले कौशल्य भारत केंद्र कोणत्या राज्यात सुरू झाले? येते सर एक मिनिट. मध्य आपलं राज्य राजस्थान. नाही, राजस्थानाचं उत्तर नाही आहे. इकडे कोणाला? मागच्या साईडला. नाही सर, तर राजस्थान उत्तर प्रदेश बिहार झालंय. अजून कोणाला उत्तर देऊन बघायचंय? नाही सर, तर बघा याचं उत्तर आहे मित्रांनो ओडिसा. तर ओडिसा या राज्यात देशातील पहिले कौशल्य भारत केंद्र सुरू करण्यात आले आहे. तर पुरस्कार विचारा असं सरांचं म्हणणं आहे. आपण आता पुरस्कार विचारूया. तर सर्वांसाठी एक सेकंद. तर मला सांगा, 2023चा सरस्वती सन्मान हा कोणत्या व्यक्तीला मिळाला आहे? 2023चा सरस्वती सन्मान हा कोणत्या व्यक्तीला मिळाला आहे? सांगा. व्यास चतुर्वेदी. नाही सर, सांगा सर. प्रभा. प्रभा अत्रे. नाही सर. मिश्रा. नाही नाही, एक मिनटं. त्यांचं उत्तर थोडंफार बरोबर आहे. तुम्हाला येते का सर? मित्रांनो हरकत नाही, सरांनी नाव बरोबर घेतलं आहे, परंतु थोडं ते कन्फ्यूज आहे. लेडी आहे का? हो. त्यांचं व्यास सन्मान का? सरस्वती. सरस्वती. फक्त सरस्वती. फक्त सरस्वती सन्मान. यादे यादेवर यादे असं काहीतरी. नाही नाही सर. पुस्तकांचं नाव आहे त्यांच्या. पुस्तकांचं नाव. प्रभा वर्मा. सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळ्या होत्या सरांसाठी. तर पुन्हा एकदा सर चांदीचं नाणं जिंकण्याच्या शर्यतीत आले आहेत. तर आपण बघूया उद्या अभ्यासक्रमात दुसरं चांदीचं नाणं जातील का. तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. तर बघा मित्रांनो, प्रश्न असा आहे, स्त्री शिक्षणाची दिशा हा लेख कोणत्या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता? आधुनिक भारताचा प्रश्न आहे. सरांसाठी प्रश्न आहे सर. स्त्री शिक्षणाची दिशा हा लेख कोणत्या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता? हो सर, तुम्ही केसरीमध्ये. केसरी सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळा होता. या सर पुढे या.
सर परत आले तर मला सांगा सर तुम्ही, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे, एस बी आयची निर आपले स्थापना कोणत्या साली झाली होती? 1955 सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो, जोरदार टाळा होऊ द्या. तर सरांचा कॉन्फिडन्स, सरांचा आत्मविश्वास खरंच खूप चांगला आहे. 1955 एस बी आयची स्थापना करण्यात आली होती आणि हेडक्वार्टर कुठे आहे सर? हेडक्वार्टर मुंबईलाच आहे. तर HDFC आणि SBI या दोन्ही ठिकाणाचं जे हेडक्वार्टर आहे ते मुंबईला आहे. तर सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया, जो की असेल चांदीच्या नाण्यासाठी. सरांनी जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर सरांना मिळणार ABC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं, तसेच आशिष भाकरे सरांचं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश ही दोन पुस्तक. तर सरांसाठी प्रश्न असा आहे, मराठीशी निगडीत प्रश्न आहे, मराठी या विषयावरील. तर फक्त कोणी उत्तर देऊ नका कारण की प्रश्न सरांसाठी आहे. फिरून घेऊ कॅमेरा. तर प्रश्न असा आहे सर तुमच्यासाठी, अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी या भाषेचा इतिहास किती जुना असला पाहिजे? एक मिनिट. दोन ऑप्शन देऊ का? सांगा दरम्यान, सांगा दरम्यान. हां कालो एक, म्हणजे किती वर्षात जुना असला पाहिजे? 2000. 2000 उत्तर हे आपल्याला अपेक्षित होतं आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. तर सरांनी, सर आपलं नाव सर? ज्ञानेश्वर टिपरकर जालना. तर ज्ञानेश्वर टिपरकर जालना सरांनी तिन्ही प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन पटकावलं आहे चांदीचं नाणं. तर सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. आणि माझ्यासोबत मला MPSC चालता बोलता. तर मी पुन्हा एकदा हो तुमचं हा. तर मित्रांनो, आपले सहकारी सिद्धेश्वर सर, ज्ञानेश्वर सरांना चांदीचं नाणं आणि आशिष भाकरे सरांचं सध्या स्पेशली IBPS क्षेत्रात लोकप्रिय असलेलं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक प्रदान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळा होत्या मित्रांनो. तर आपण ज्ञानेश्वर सरांना त्यांचं 2 मिनिटं मनोगत विचारून घ्या. सरांना कसं वाटतंय सर, सांगा आपल्या प्रेक्षकांना. सर खूप छान वाटतं, कोणतरी स्पर्धाच एक प्रकारची. हो सर, नक्कीच पास झाल्यासारखं वाटतं आता. आणि ही स्पर्धा पास करून सरांना येणाऱ्या भावी आपल्या कंबाईन असो, राज्यसेवा असो, सरांना आत्मविश्वास मिळाला आहे. सर याच प्रकारे येणाऱ्या काळात एक भावी अधिकारी म्हणून सुद्धा लवकरात लवकर पोस्ट काढतील अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपला आजचा उदय अभ्यासिकेतील शो यशस्वीरित्या पार पडला असं मी जाहीर करतो. कारण असं आहे, ठीक आहे, काही हरकत नाही मित्रांनो. एक लास्ट प्रश्न मी सर्वांना विचारतो, कारण कसं आहे आमचा सध्या महाराष्ट्र दौरा चालू आहे आणि इथून आम्हाला जालन्याला जाऊनसुद्धा शो घ्यायचे आहेत, ठीक आहे. तरी काही हरकत नाही, सर्वांसाठी एक प्रश्न शेवटचा. जर कंटिन्यू आपला 3 उत्तर मिळाली तर सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. पुन्हा तिसऱ्या चांदीचं नाणं आपल्या उदय अभ्यासिकेमध्ये जाईल. तर सर्वांसाठी पहिला प्रश्न आपण घेऊया. तर मला सांगा, फक्त हातवर करा, संयुक्त राष्ट्रसंघ आपल्या आधी ऐकून घ्या किती महत्त्वाचा आहे अभ्यास करताना आपल्या सिलेबसमध्ये? खूप महत्त्वाचा आहे. तर नक्कीच संयुक्त राष्ट्रसंघाच्या बऱ्याच ऑर्गनायझेशन आहे, ठीक आहे, आणि त्यामुळे आपल्या एका आपल्या सिलेबसचा एक अविभाज्य घटक आहे संयुक्त राष्ट्रसंघ. तर त्याच्यावरच निगडीत प्रश्न आहे, आधारित प्रश्न आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघाने पहिली जागतिक परिषद 1972 साली घेतली होती, तर ती कोणत्या शहरात घेतली होती? फक्त हातवर करा. येते सर? पॅरिस. नाही सर, इकडे सर, इकडे मुलींमध्ये ओळूया. एक मिनिट सांगा सर. स्टॉकहोम असं सरांचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळा होता. या सर पुढे या. तर या सर, सर आपलं नाव? गजानन भोंबे पाटील. तर गजानन भोंबे पाटील कुठले सर? जालना. तर पुन्हा एकदा, तर मला असं वाटतं मला आता जालना जाण्याची काही गरज पडणार नाही.
तर असं वाटतं का इथंच जालनाचा शो कंटिन्यू करा पण हरकत नाही काय सर करंट नका विचारू करंट नका विचारू बरं काही हरकत नाही सर सरांच्या सरांच्या विनवणीला आपण मान देऊया आणि सर म्हणताय सायन्स तर सरांना आपण सायन्सवरतीच प्रश्न विचारूया तर मला सांगा सर तुम्ही सायन्सवरती प्रश्न अगदी माझ्या डोळ्यासमोर आला थेट नाही तर मला वेळ लागतो थोडं प्रश्न बघायला तर सर इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट ठीक आहे राज्यसेवेला आलेला प्रश्न आहे हा राज्यसेवा मुख्य मला मुख्यमध्ये तर सर इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट साधारणतः इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट साधारणतः सर कोणत्या धातूपासून बनविले जातात इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट म्हणजे जसं आपलं हिटिंग एलिमेंट हीटर असो किंवा अजून काही असो तर साधारणतः सरांसाठी प्रश्न आहे फक्त हातवर करू नका म्हणजे सॉरी हातवर करा परंतु सामूहिक उत्तर देऊ नका सरांसाठी प्रश्न आहे तर इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट साधारणतः कोणत्या धातूपासून बनविले जातात कॉपर नाही सर हिटिंग एलिमेंट एलिमेंट पाहिजे आपल्याला एक मिनिट सरांना थोडा वेळ देऊया नाही सर तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे मीच सांगतो याचं उत्तर आहे नायक्रोम ठीक आहे तर नायक्रोम असं या प्रश्नाचं उत्तर आहे आणि राज्यसेवा मुख्य 2013 हा प्रश्न आला होता जर तर अशा प्रकारे उदय अभ्यासिकेतील आपला शो यशस्वीरित्या पार पडला तर त्या अगोदर मी आपल्या दोन जे विनर्स आहे विनर्सला बोलवते तर आपल्या दोन्ही विजेत्यांना मी 2 मिनिटं समोर बोलवू इच्छितो सर ते दुसरे सर तुमची पुस्तक कुठे गेले अच्छा तर मित्रांनो अशा प्रकारे ज्ञानेश्वर आणि सर कस्तुरी गोपाल तुमचा जिल्हा कोणता म्हटला लातूर तर कस्तुरी गोपाल सर आणि ज्ञानेश्वर सर यांनी आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील उदय अभ्यासिकेमध्ये दोघांनी चांदीचं नाणं पटकावलं आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तसेच MPSC चालता बोलता टीमकडून मी त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो तर पुन्हा एकदा आपण कस्तुरी सरांना विचारून घेऊया की आपल्या शोविषयी दोघंही सर आपली तुम्हाला शो कसा वाटला आणि आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू इच्छिताल सर काही मस्त वाटलं सर जे क्वेश्चन जे आले नाहीत ते पण नंतर परफेक्टली लक्षात राहतील लक्षात राहिले आणि आपला शोविषयी सांगा सर शो कसा वाटला नंबर एक वाटला सर नंबर एक वाटला हो त्या व्यतिरिक्त अजून काही वेगळं सांगायचं आता कसं भविष्यात अधिकारी लागल्यानंतर तुम्हाला नेहमीच कुठे ना कुठे हो सर कंबाईन त्याच्यात काही विशेष असं इंटरव्ह्यू नसतो ना नाही सर PSIमध्ये इंटरव्ह्यू असतो ना सर शोविषयी सांगायचं तर असं आम्ही डीडी सह्याद्रीवर आपलं चॅनल सह्याद्री चालता बोलता कार्यक्रम ऐकला होता हा तुमचा उपक्रम खूपच छान आहे कारण आमच्यामध्ये एक असं एनर्जी उत्साह निर्माण झाला करण्याचे एक मस्त कार्यक्रम आहे तुमचा तर हसत खेळत मित्रांनो कसं हसत खेळत अभ्यास करा तर खूप छान वाटलं तुम्ही अशी भेट दिली आम्हाला थँक्यू सर तर ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला उदय अभ्यासिकेतील शो यशस्वीरित्या पार पडला आणि सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन ज्यांनी चांदी नाणे जिंकले आणि आपल्या प्रेक्षकांनासुद्धा मी सांगू इच्छितो की तुम्हालासुद्धा जर MPSC चालता बोलता हा शो तुमच्या अभ्यासिकेत घ्यायचा असेल तर कृपया तुम्ही संपूर्ण पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही नक्कीच येऊन तुमच्या लायब्ररीमध्ये शो घेऊ आणि तुम्हाला जर ही IBPS अप्लाइड इंग्लिश आणि IBPS अप्लाइड मराठी ही दोन्ही पुस्तके लागत असेल तर त्याची संपूर्ण माहिती ऑनलाईन तसेच ऑफलाईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि ईबुकच्या स्वरूपात लागत असेल तर त्याची लिंक आणि ॲपची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर पाहत राहा मित्रो MPSC चालता बोलता भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये